विश्वब्राह्मण सोनार समाजातर्फे विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली. जयंतीचं औचित्य साधून विविध विषय आणि योजनांसंदर्भात तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं. विश्वब्राह्मण सोनार समाजातर्फे विश्वकर्मा जयंती मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. दत्त चौकातील देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेच्या रामदास संकुलात जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्र सराफ आणि सुवर्णकार महासंघ लीगल सेलचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजन दीक्षित तसंच सुवर्णकार संघाचे अध्यक्ष महेश धाराशिवकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचं पूजन झालं. मार्गदर्शनपर भाषणात ॲडव्होकेट राजन दीक्षित आणि महेश धाराशिवकर यांनी विश्वब्राह्मण सोनार समाजाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. जयंतीचं औचित्य साधून केंद्र शासनाची कामगिरी, संबंधित योजना, सवलती, दाखले, रोजगार आदी विविध महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलं. याप्रसंगी संयोजक निलेश धाराशिवकर, विनय तोष्टाचार्य, श्याम पोद्दार, बाळकृष्ण अंजनगावकर, गजानन धाराशिवकर, बाळासाहेब कुमठेकर, प्रसाद कुमठेकर, संजय मेंदरगीकर, विनायक कव्हेकर, सतीश जेऊरकर, संतोष कळमणकर आदींची उपस्थिती होती. संत नरहरी सोनार समाज मंडळाचं या कार्यक्रमास बहुमोल सहकार्य लाभलं.